आणि हा पाटावर प्रतिभा उभी राहिले, पाटावर उभी राहून हाईट वाढवले प्रतिभाने आता। नमस्कार बंधू आणि भगिनींनो, मी स्ट्रॉंग संजोग आज नवीन रेसिपी घेऊन आलो आहे आणि आज रेसिपी प्रतिभा स्वतः बनवणार आहे। ज्या जागेवर प्रतिभा उभी असायची त्या जागेवर आई उभी राहणार आहे आणि आई उभी राहायची त्या जागेवर प्रतिभा उभी राहणार आहे। तर नेहमीप्रमाणे मी तुम्हाला बोलत असतो की तुम्हाला जर खायला यायचं असेल डिश आईच्या हातची तर तुम्ही नक्की घरी या, इंस्टाग्रामवर पहिला मेसेज करा एक दिवस अगोदर किंवा दोन दिवस अगोदर, त्याच्यानंतर या घरी खायला बिंदास। तुमच्यासाठीच नवीन नवीन रेसिपी आम्ही बनवत असतो। तर आज प्रतिभा स्वतः बनवणार आहे सोयाबीनचा राईस, सोयाबीन राईस। तर बघू ती सोयाबीन राईस कशी बनवते, आज खूप मज्जा येणार आहे कारण फर्स्ट टाइम प्रतिभा बनवते सोयाबीन राईस। तर चला आपण किचनमध्ये जाऊन बघू। तर बघू, अरे हे तर वातावरण चेंज झालं आहे आता इथे। आता असं झालं आहे की प्रतिभाच्या जागेवर आई उभी आहे आणि तर आज प्रतिभा बनवणार आहे। प्रतिभा तू आज काय बनवणार आहे? आज सोयाबीन राईस। सोयाबीन राईस। ओके, आता प्रतिभा सोयाबीन राईस बनवणार आहे आणि आई तिथे उभी राहणार आहे प्रतिभाची पोज घेऊन। तर बघू सर्वात प्रथम तू काय काय घेतलेस? दोन कांदे कापून घेतलेत। ओके, टोमॅटो कापून घेतले। ओके, हिरवी मिरची घेतल्या दोन, कढीपत्ता घेतला, हा राईस मसाला घेतलाय। ओ माय गॉड, राईस मसाला। ओके, ही कोथिंबीर कापून घेतलेस का? कापून घेतले। हे बटाटे। ओके, बटाटे किती? एकच बटाटा घेतलाय। ओके, आणि हे? आणि हे तांदूळ घेतले। किती घेतले तांदूळ? एकच ग्लास घेतलाय। आणि हे सोयाबीन घेतले, भिजवले अर्धा तास अगोदर। अच्छा, म्हणजे हे राईस आणि सोयाबीन भिजवलेस का फक्त? सोयाबीन, सोयाबीनच भिजवले अर्धा तास। ओके, सोयाबीन अर्धा तास भिजवायला लागतात अगोदर। तर चला आता सुरू करूया आपण कशी प्रतिभा रेसिपी बनवणार आहे आणि आई कशी ठोंब्यासारखी उभी राहून बघणार आहे। तर बघू, तर काय करणार आहे सर्वप्रथम? लवकर लवकर गॅस पण पेटवायला लागतो बेटा, मग कसं बनवणार त्याच्याशिवाय? ओके ओके ओके, आता गॅस पेटवलाय प्रतिभाने। आता प्रतिभा जरा कावरी वावरी होते असं वाटतंय। तेल वगते। ओ माय गॅड, तेल वगते। थांबा बस, थांबा हो आई, फुल कॉन्फिडन्स दिसत आहे प्रतिभा मध्ये, बघून बघून शिकलेली आहे प्रतिभा। तोपर्यंत हे सोयाबीन मधले पाणी काढून घ्यायचं। अरे वा वा, अरे अरे बापरे, हा अरे आय आय जोर आहे आणि तो गॅस तिथे पेटवलाय त्याचा काय? तेल गरम होते ना, झालं ना तेल बेटा, स्लो केलाय प्रतिभाने गॅस। अच्छा पाणी आहे त्याच्यामध्ये। ओके, हे सगळं पाणी काढून घ्यायचंय का याच्यातलं? हो। ओके, अरे वा वा वा, आता हे सोयाबीन मधलं पाणी शोषून प्रतिभाने फेकून दिलंय, ते पाणी काढून घेतलंय पाणी त्याच्यातलं। आता पुढे काय करणार आहे प्रतिभा? हे सोयाबीन तेलामध्ये टाकणार। ओके, सोयाबीन तेलामध्ये टाकणार आहे प्रतिभा आरामात। अरे वा वा वा, खाली पडलाय सोयाबीन, घाबरते प्रतिभा, हळूहळू घाबरते थोडी थोडी। आता चम्मच शोधणार आहे प्रतिभा आणि आईने चम्मच शोधून दिलाय तिला आणि हा चम्मच दिलेला आहे आणि अशा प्रकारे सोयाबीन बनणार आहे आपला। आणि आज सोयाबीन चिपकलेत, सोयाबीन चिपकलेत आई लवकर। गॅस बारीक केलेला आहे आणि सोयाबीन चिपकवायला प्रतिभाने भल्ला मोठा का चमचा घेतलाय, सोयाबीन सगळे चिपकतायत हळूहळू। प्रतिभा बोलते हो तुम्ही बसावं, चिपकतात खाली तेलामध्ये, चिपकत खाली तू, सोयाबीन चिपकू नये म्हणून हे सोयाबीन आपल्याला सोडून घ्यायचे। आता गॅस फास्ट केलाय, एक फूट पर्यंत करायचं हलवाडवलं, लाल कलर आलं का काढून घ्यायचं। ओके, जोपर्यंत लाल कलर येत नाही सोयाबीनला तोपर्यंत ते हलवाडवलं करायचं आपल्याला। प्रतिभाची हाईट पुरत नाही म्हणून आईने तिला पाठ दिलाय, बस पाठ दिलाय, पाठावर उभी राहा बेटा, आईने पाठ दिलाय प्रतिभाला। तेल थोडा कमी पडलाय म्हणून तेलामध्ये तेल टाकायचं थोडस आपल्याला, तेल स्टार्टिंगला कमी पडलंय थोडं, प्रतिभाचा अंदाज थोडासा चुकलाय वाटतं। आणि हा पाठावर प्रतिभा उभी राहिली आहे, पाठावर उभी राहून हाईट वाढवली प्रतिभाने आता स्वतःची। कलर आलाय आता, ओ माय गॉड, कलर आलाय, कलर येतोय का नाही दिसत नाही कलर, हा कलर आलाय, कलर आलाय थोडा थोडा। ह्या पद्धतीने लाल झालेला आहे सोयाबीन, आता काय करणार? सोयाबीन तर लाल झालाय प्रतिभा, आता ते काढून घेणार।
अच्छा ओके प्लेटी मध्ये काढून घ्यायचं आहे गॅस स्लो करून आणि हा सोयाबीन प्रतिभाने प्लेटी मध्ये काढून घेतलाय आता हा कुकर ठेवलेला आहे टाकू आणि सर्वप्रथम आता प्रतिभा तेल टाकणार आहे कुकर मध्ये हा तेल टाकला एकदम जेवढा पाहिजे तेवढा भरमसाट तेल टाकलाय ओके आपल्याला लागेल तसं तेल टाकायचं अरे वा 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 आणि आता काय पाहिजे तुला हा थांबा ना एक मिनिट तर आईने डबा दिलाय तिला आणून आता काय काय टाकणार आहे जीरा टाकणार आहे जीरा टाकलाय अर्धा चम्मच मोरी मोरी कुठली बाथरूमची बाथरूमची नव्हे अच्छा राय बोल ना ओके हा राय टाकले अर्धा चम्मच नाही नाही आणि कढीपत्ता टाकते कढीपत्ता टाकले आता अरे अरे कढीपत्ता तडतड होते म्हणून गॅस लो केलाय तर आता कांदा टाकते कांदा टाकले आहे कांदा लाल होईपर्यंत कांदा लाल होईपर्यंत त्याला हलवा डुलाव करायचे आहे ना गॅस फास्ट करायचा आहे थोडासा कांदा लाल होत तर आपल्याला हे हलवा डुलाव करायचे याच्यामध्ये थोडीशी टमाटर टमाटर टाकणार आहे प्रतिभा त्याच्यामध्ये हे लाल होत तर बघू शिजू दे जरा कांदा आणि टमाटा ओके आता कांदा टोमॅटो मध्ये बटाटे कापलेले टाकणार आहे अच्छा बटाटे टाकलेत कापलेले प्रतिभाने ते तेलामध्ये शिजून होतील अच्छा तेलामध्ये शिजून होतील थोडा हलवून डुलवून घ्यायचंय बटाटा वगैरे सगळा लाल झाला पाहिजे व्यवस्थित तर आता काय करणार आहे प्रतिभा लाल मसाला टाकते एक चम्मच पूर्ण ओके एक चम्मच लाल लाल मसाला टाकलाय हळद टाकलाय थोडा अर्धा चम्मच जीरा पावडर टाकलाय थोडा धना पावडर आणि हा राईस मसाला आहे राईस मसाला राईस मसाला थोडा टाकायचा आपल्याला अंदाजानुसार आणि त्याला पण आपण हलवून डुलवून घ्यायचं चांगल्या पद्धतीने एकदम चवीनुसार मीठ टाकलाय प्रतिभाने एक चम्मच एकदम कायदेशीर आणि त्याच्यामध्ये अजून थोडा मीठ टाकलाय सोयाबीन तळून घेतलेत ना आणि हे तळून घेतलेले सोयाबीन पण टाकायचे आपल्याला हे तळून घेतलेले सोयाबीन टाकलंय आपण आता याच्यामध्ये आणि परत सारवा सारव हलवा डुलव तेच करायचं आपल्याला थोडा वेळ अजून सगळं मिश्रण बरोबर झालं पाहिजे एकत्र करून घ्यायचं ओके एकत्र करून एक जीव ना ओके मिक्स करून घ्यायचंय आता हे तांदूळ टाकायचे आपल्याला याच्यात तांदळाचं पाणी प्रतिभा हे सगळं काढून घेणार आहे वाटत हे तांदूळ काढून घेतले तांदूळ टाकते ओके आता प्रतिभा तांदूळ टाकणार आहे याच्यामध्ये अगोदरच तीन पाण्यामध्ये धुवून घेतलेले तांदूळ अगोदरच धुवून घेतले त्यांनी तीन पाण्याने जसं आपण जेवण बनवताना भात बनवताना तांदूळ धुवून घेतो तर हा गरम केलेला पाणी टाकलेलं आहे आता याच्यामध्ये पाणी केवढं टाकायचंय हा पाणी केवढं टाकायचं अंदाजाने टाकायचं पहिला एक टोक छोटासा पाणी टाकलं त्यानंतर एवढा पाणी घेतलाय अंदाजानुसार पाणी टाकायचं जेवढं आपल्याला राईस पाहिजे तसं त्याच्यामध्ये पण यांना हलवून डुलवून घ्यायचंय आता काय करणार प्रतिभा याच्यामध्ये थोडा प्रतिभा अच्छा कलरचा मसाला कलर येण्यासाठी ओके कोथिंबीर टाकले वरून शो शायनिंग साठी मला वाटतं परत याला हलवून डुलवून घ्यायचंय चांगल्या पद्धतीने एकदम आता मीठ चाखून बघायचं आपल्याला मीठ थोडा कमी आहे तर अजून थोडं टाकायला लागेल मीठ पहिला भाजीचा टाकला आता भाताचा टाकते मीठ परत टाकायचंय थोडा पहिला भाजीमध्ये टाकला मीठ आपण ते सोयाबीन वगैरे मिक्स करायला आता भातामध्ये मीठ टाकलेलं आहे आता हलवा डुलाव करून घेणार आहे तर गॅस फास्ट करून आता झाकण लावते कुकरचं झाकण लावणार आहे जरा कुकरचं झाकण लावलंय आता गॅस फास्ट करून गॅस फास्ट केला आता किती टाइमाने भात होणार तुझा सोयाबीन राईस आता 20 मिनिटांनी आपण बघू सोयाबीन राईस कसा बनतोय कसा नाही खूप प्रॉब्लेम्स आलेत प्रतिभाला हा राईस बनवताना
प्रतिभा गलपटली आहे हे बनवताना, पण तरी आपण बघू थोड्या वेळाने की हा राईस कसा झालाय। तर मित्रांनो शिटी बनतोय, तर मित्रांनो आता ही आपली शिटी झालेली आहे, आपला राईस तयार झालाय सोयाबीन राईस। तर प्रतिभा आता काय करणार, गॅस बंद करणार आहेस तू? ओके गॅस बंद करणार आहे। आता हा कुकर कधी किती वेळाने खोलणार आहेस तू? थोड्या वेळाने, ओके 10 मिनिटांनी जेव्हा हा कुकर थंड होईल तेव्हा आपण हा कुकर खोलू। ॲक्च्युली शिटी वाजल्यावर सुगंध पण एकदम चांगला आला आहे राईसचा, पण आतमध्ये राईस कसं झालंय ते आपल्याला कळेल हे ओपन केल्यावरती। तर 10 मिनिटं मित्रांनो, 10 मिनिटांनी आपण हे ओपन करू थोड्या वेळात। तर मित्रांनो आपले भात थंड झाले, हा राईस आता बघू खोललाय प्रति। ओ वॉट अ फेब्युलस, आता बघू राईस कसं झालंय आपल्याला खायला लागेल। ओके हा सोयाबीन राईस आहे आणि प्रतिभाने त्याच्याबरोबर पापड तळलेले आहेत चांगले कडक मध्ये, पापड ठेवणार आहे प्रतिभा याच्यामध्ये, आणि हे सॅलड ठेवलाय सॅलड। आता जरा पहिला मला एक चमच खायला लागेल हा, त्याशिवाय मला कळणार नाही की राईस कसा झालाय। ओहो तर प्रतिभाने हा सोयाबीन राईस बनवलाय, तर बघू हा राईस कसा झालाय, मला खायला लागेल हा राईस, खाल्ल्याशिवाय कळणार नाही। ओहो वाट अ फेबिकुलस कुकमा रे, सोयाबीन पण एक नंबर मस्त झालाय, फक्त मीठ थोडासा कमी झालाय, पण मीठ कमी असलं चांगलं, पण जास्त नाही मीठ आपण टाकू शकतो, आणि एक नंबर हा राईस झालाय। आता आम्ही सगळे मिळून तिथे खाणार आहे, तर या तुम्ही पण खायला, इंस्टाग्रामवर मेसेज करा की दादा आम्ही येतोय तुमच्या घरी, पण 2 दिवस अगोदर मेसेज करा। अशीच काळजी घ्या तुम्ही तुमच्या परिवाराची, आम्ही पण काळजी घेतो। जय हिंद जय महाराष्ट्र।